दोन समृद्ध त्रिकोणांची क्षेत्रफळे अनुक्रमे नऊ सेमी व सोळा सेमी अशी आहेत तर त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर किती आणि इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला बघा दोन समृद्ध त्रिकोणांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे इथे आणि त्यांची उंची काढायची मग काय करायचं तर इथे समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे प्रमेय आहे ते वापरावं वा लागेल तर हे प्रमेय काय आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराइतके असते मग अगोदर आपण इथे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि त्याची संगत जी उंची आहे ती काय असेल ती लिहून घेऊयात तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते आपण ए वन मानूयात म्हणजे एरिया वन दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए टू त्याच पद्धतीने पहिल्या त्रिकोणाची उंची आपण एच वन मानूयात हाईट वन आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपण एच टू मानूयात तर प्रमेय काय आहे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळ ही दोन आहेत म्हणजे त्याचं गुणोत्तर काय येईल तर ए वन छेद ए टू ओके हे किती असतं तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं असतं इथे संगत बाजू आहे हाईट त्यांची उंची तर काय होणार आहे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरात इतकं असतं तर एच वनचा वर्ग येईल एच वनचा वर्ग छेद एस टूचा वर्ग ओके आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात म्हणून ए वनची किंमत आपल्याकडे दिली आहे नऊ चौरससेमी ते आपण इथे लिहूयात छेद ए टूची किंमत आहे सोळा सेमी बरोबर एच वनचा वर्ग छेद एच टूचा वर्ग ओके आता आपण काय करूयात ह्या ही वर्गमूळ काढूयात तर एच वनच्या वर्गाचा एच वन वर्गचा वर्गमुळे येईल एच वन आणि एच टू वर्गचं वर्गमुळे येईल एच टू बरोबर आता आपण एका बाजूचं वर्गमूळ काढले आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूचं देखील वर्गमूळ काढूयात तर नवाचं वर्गमूळ येईल तीन छेद सोळाचं वर्गमूळ येईल चार आता इथे तीन छेद चार असं गुणोत्तर आलेलं आहे म्हणजेच हे काय असणार आहे तिनास चार बरोबर तर हे तिनास चार उत्तर ऑप्शन बीवर आहे म्हणून आपण काय करायचं आहे ऑप्शन बीची निवड करायची हेच आपल्यासाठी योग्य पर्याय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू